पेन्शन संपातील सहभागी शिक्षकांविरोधात पालकांमध्ये तीव्र संताप. शिक्षकांना पेन्शन हवी कशाला असा प्रश्न अहमदनगरमधील पालकांनी उपस्थित केलाय. संपामध्ये शिक्षक वर्गही सहभागी झाला असून 3 दिवसापासून शाळा पूर्णपणे बंद आहेत. सध्या राज्यात जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामध्ये शिक्षक वर्गही मोठ्या संख्येने सहभागी झाला असून गेल्या 3 दिवसापासून शाळा संपूर्णपणे बंद आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे, परंतु परीक्षा तोंडावर आल्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे 2 वर्षाचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यात आता शिक्षक संपावर गेल्याने विद्यार्थ्यांचे यावर्षीही शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे, अशी प्रतिक्रिया अहमदनगर येथील काही पालकांनी दिली. अहमदनगर शहरात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये 2 वेगवेगळे चित्र पाहायला मिळाले. एका ठिकाणी विद्यार्थी आपल्या वडिलांच्या उसाच्या गाडीवर त्यांना मदत करताना दिसला, तर एकीकडे 5-6 विद्यार्थी एकत्र येऊन अभ्यास करताना दिसले. लाखो रुपये पगार घेणारे कर्मचारी आंदोलनासाठी मोठमोठ्या कारमधून येत असल्याने तसे शिक्षणाचा दर्जा खालावलेला असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवल्यानंतरही खासगी क्लासेस लावावे लागतात, यामुळे त्यांना पेन्शन हवी कशाला अशी तीव्र प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. तसेच त्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान हे कधी न भरून येणार होते आणि वेळ सगळ्यात महत्त्वाची आहे की आता शैक्षणिक वर्ष संपत आलेलं आहे. जवळपास 6 अभ्यासक्रम हा शिकून झालेला आहे आणि परीक्षेचा काळ आलेला आहे. त्याच्यामुळे सरकारने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घेऊन विद्यार्थ्यांची शाळा ही चालू झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. कोरोना काळामध्ये शैक्षणिक नुकसान हे सगळ्यात मोठं झालं. ही जागतिक महामारी होती, नैसर्गिक आपत्ती होती, ते कधी न भरून येणारं होतं. आणि 10वीचे विद्यार्थीसुद्धा ते सरसगट 23 पास केले गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शिक्षणाचा जो दर्जा आहे तो राहिलेलाच नाही. खाजगी शिकवणी लावा लागतात, काही शिक्षकांचे पगार हे घरामध्ये 2-2 सदस्य येतं, शिक्षक 2 नवरा बायको येतं, जवळपास 1.5 लाख रुपये त्यांना पगार आहे. मग तरीसुद्धा हे पेन्शनसाठी एवढा 8 तास कशासाठी धरतात? जर त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी 4 व्हीलर गार्डनला लावायला जागा नव्हती, एवढं मोठं ते जिल्हाधिकारी कार्यालय गच्च भरलं होतं. म्हणजे हे सगळे यांना एक गोष्टी मिळाल्या कशाचा माध्यमातून भेटल्या, तर मला पगारच्या माध्यमच मिळालेत ना. आणि ज्यावेळेस तुमचे राज्य सरकारचे कर्मचारी म्हणून तुमची नियुक्ती झाली, नियुक्ती होत असताना त्यावेळेस तुमचं सिग्नेचर वगैरे झाले असतानच ना, त्यावेळेस तुम्हाला 2005 नंतर जे काही कर्मचारी म्हणून तुमची नियुक्ती झाली त्यावेळेस तुम्हाला पेन्शन लागू होणार नाही, त्यावेळेस आदेश होता तसा राज्य सरकारचा. त्याच्यानंतर आता त्यासाठी तुम्ही जुन्या पेन्शनचा 8 कशासाठी धरता ते नेमकं कर्मचारी राज्य सरकारचे. राज्य सरकारने पेन्शन बंद केले आणि 6वा वेतन 7वा वेतन हे आयोग चालू केला. आता हे जुन्या पेन्शनचा विषय घेतलाच नव्हता पाहिजे. जाणून बुजून घेतलं जातं आहे की याच्यामध्ये सगळ्यात मोठं हे राजकारणच असतं प्रत्येक ठिकाणी. तुम्ही याच्यामध्ये कोणी काही म्हणा किंवा नका म्हणू, पण हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करायचं काम हे विरोधकांचं असतं. परीक्षा जवळ आल्या असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. परीक्षा जवळ आल्यावरच संप केल्यानं सरकारला वेठीस धरलं आहे. एवढ्या सगळ्यांना पेन्शन द्यायची झाल्यास सर्वसामान्य जनतेवर बोजा पडणार आहे. या ठिकाणी सर्वसामान्य माणूस 15,000 रुपयात घर चालवतो आणि यांना एवढे पगार असूनही पेन्शन हवी कशाला असा प्रश्न पालकांनी उपस्थित केलाय. आता परीक्षा जवळ आल्यात, मुलांचं नुकसान होत आहे. परीक्षा जवळ येण्याचा आणि त्याचा संप होण्याचा म्हणजे पेन्शन म्हणजे सरकारनं त्यांनी वेठीस धरल्यासारखं वाटतं आम्हाला. ह्यो जरी पेन्शन वाढून द्यायची म्हणलं सर्वसामान्य बोजा पाडणार आहे ना सरकार, खिशात नाही रे गरीबाच्या वाहन त्यातून 1 रुपये जाणार आहे, हे जमायचं कसं काय? त्यांना 2005 पासून सांगितलेलं आहे बाबा पेन्शन पुढे पेन्शन नाही असं सरकारने डिक्लेअर केलेलं आहे, तरी मुद्दाम करू राहिले. आम्ही 15,000 रुपये महिन्याने घर चालू होतो. आज 1.5 लाख रुपये महिना कशाला म्हणतात? आम्ही वर्षाला बघायला नाही मिळत. एका सोयीला पाहिजे, एका गावाला पाहिजे, हे म्हणजे यांचे पंख वाढत चालले. सरकारी जे नियम काढला असेल त्या नियमाप्रमाणे सरकारी करावं. 2005 ठरलं याला पेन्शन नाही द्यायची, मग कशाला द्यायला पाहिजे? तुम्हाला आम्हाला 7 रुपये रोज चालू केला तुम्ही सरकारने, म्हणजे आमची हरवण केल्याहून झालं. घरी अभ्यास करता येत नाही, तसेच काही प्रश्न समजत नसल्या कारणानं सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन शाळा चालू करावी
अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे। माझे नाव श्रुती संतोष जाधव आहे। मी आता 9वीची विद्यार्थिनी इथेच गावामध्ये जनजन माध्यमिक विद्यालय शाळेमध्ये शिकत आहे। गेल्या 2 दिवसापासून शाळा संप आहे, त्यामुळे आमचे शिक्षणाचं खूप नुकसान होत आहे। आता 1 एप्रिलपासून आमची परीक्षा आहे, परीक्षा जवळ आली आहे तरीही आमच्या शाळा बंद आहे, त्यामुळे घरी नीट अभ्यास होत नाही। सरकारने लवकरात लवकर याच्यावर कारवाई केली पाहिजे। नमस्कार। मुलांचे आता बरेचसे दिवस झाले, म्हणजे कोरोनामध्ये पण शाळा बंद होते, आता चालू झाल्या, तर त्याच्यात पण आता हे शिक्षकांचा संप निघाला आहे, तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन चालू करून टाका। आमचं पण हातावर पोट आहे, तर मुलांचं कसं आहे, शाळे हे घरी गेले घरी मोबाईलच खेळत आहेत, शाळेत जेवढा अभ्यास होईल तेवढाच नुकसान भरपूर आहे। आता मुलं अभ्यास करत नाही पहिल्यावानी, सरकारने लवकर निर्णय द्यावा, कारण आता फी भरतो आहे आम्ही 20-25 हजार रुपये, ते नुकसानच होत आहे। पेन्शनचं आता कसं आहे, पगार तर भरपूर आहे, पेन्शनची काही गरज नाही तशी पाहायला गेलं तर।